WTO च्या अग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीविषयक जो करार आहे त्या शेतीविषयक करारातला सगळ्यात महत्वाचा कळीचा प्रश्न जो आहे तो म्हणजे अनुदानाचं स्वरूप आणि अनुदानाची पातळी. ही पातळी अमेरिकेमधली बरीच जास्त आहे आणि ती कमी व्हावी अशी आपली मागणी आहे. पण आपण जरा जास्त व्यवहार्यपणे विचार करू. ज्या प्रकारच्या वस्तूंना आणि ज्या प्रकारच्या उत्पादनांना अमेरिकेमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये अनुदानं दिली जातात ती अनुदानं कमी झाली असं आपण समजू. ती अनुदानं कमी झाल्यामुळे काय होईल? एक, त्या वस्तूंचा पुरवठा कमी होईल. तो पुरवठा कमी झाल्यामुळे आणि अमेरिकेतल्या अनुदानामुळे काही प्रमाणात त्यांच्या या किमती खाली राहतात, त्याच्यामुळे त्या पुरवठ्याची म्हणजे कमी झालेल्या पुरवठ्याची किंमत पण वाढेल. ही किंमत जर वाढली तर अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात त्या वस्तू आयात करणारे जे देश आहेत त्या देशांना किंमत जास्त मोजावी लागेल. आपण या प्रकारची आयात करत नाही, पण असे अनेक छोटे छोटे देश आहेत की ज्यांना या प्रकारची अनुदानं जर कमी झाली तर अप्रत्यक्षतः आंतरराष्ट्रीय किमती ज्या अमेरिकन वस्तूंच्या ज्याच्यामध्ये अनुदान मिळतं अशा वस्तूंच्या ज्या आज खाली आहेत त्यापेक्षा त्या जास्त उंचावतील. त्याच्यामुळे कदाचित काही राष्ट्रांना मोठ्या प्रमाणात निर्यातीची वेगळी संधी तयार होईल. किंबहुना या आशेवरतीच लोक असं म्हणतात की लोक म्हणजे खरं तर भारत असं म्हणतो आणि अन्य देशही म्हणतात की या अनुदानांमुळे जी काही आजची परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा वेगळे निर्यातदार हे उदयाला येतील या अनुदानामुळे ते आज येऊ शकत नाहीत. या अर्थाने ते मुक्त व्यापाराला अडथळा आणणारं असं अनुदान आहे. तर याच्यामध्ये सरसावून पुढे कोण जाईल? उदाहरणार्थ मक्यावरचं अनुदान कमी झालं किंवा ज्याला वेगवेगळ्या प्रकारचं मांस आपण म्हणतो जे मुख्यतः डुक्कर आणि गोमांस हे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात खपतं, तर त्याचं जर समजा उत्पादन तिथलं कमी झालं, त्यातलं अनुदान कमी झालं, मग तिथली किंमत वाढली म्हणून त्याची मागणी घटली आणि मग दुसरा कोणतरी त्याच्यापेक्षा जास्त स्पर्धात्मक भावाने जाऊन तो आता अमेरिकेमध्ये पुरवठा करायला लागेल अशी परिस्थिती उद्भवली. म्हणजे अन्य कुठल्या तरी देशानं त्या निर्यातीची जागा घेतली किंवा निर्यात क्षमता पत्करली त्यांनी किंवा त्यांच्या ती पदरात पडली. असं ज्या वस्तूंना अनुदान मिळतं त्या वस्तूंचं अनुदान गेल्यामुळे भारतामध्ये किती वस्तूंना अशा प्रकारची मुभा मिळणार आहे, किती वस्तूंना अशा प्रकारची निर्यातीची क्षमता आपोआप आणि लगोलग तयार होणार आहे, तर याचं उत्तर फार थोडं असं आहे. कारण आपण या वस्तूचे उत्पादक नाही आणि वस्तूचा उत्पादक असणं आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या निकषानुसार अपेक्षित प्रमाणानुसार अपेक्षित पॅकेजिंगनुसार आपण त्याचा पुरवठा करू शकू आणि तोही इतक्या मोठ्या प्रमाणात करू शकू अशी आपली त्या वस्तूंमध्ये निदान आत्ता तरी अवस्था नाही. प्रगती झाली तर कदाचित होईलही. कदाचित रेड मीट्सबद्दल असं होऊ शकतं, बफेलो मीटबद्दल होऊ शकतं, पण याच्यामध्ये फक्त आपण भारत देशात आहोत असं नाही की अमेरिकेतली अनुदानं कमी झाल्यामुळे जी काही बाजारपेठ तयार होईल त्या बाजारपेठेचा फायदा घ्यायला अनेक देश तयार आहेत. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया तयार आहे, न्यूझीलंड तयार आहे, काही आफ्रिकेतले देश देखील पुढे सरसावतील. तर ही शक्यता जर लक्षात घेतली तर अमेरिकेतलं अनुदान कमी झालं पाहिजे अशी आपली सरसा मागणी आहे. ते कमी झालं तर जागतिक बाजारपेठेमध्ये थोडीफार उलथापालथ होईल, वेगळ्या देशांना निर्यात क्षमता तयार होईल. निदान वेगळ्या देशातल्या लोकांना निर्यात क्षमता नाही तर निदान आयातीपासून होणारं जे संरक्षण आहे त्या संरक्षणाची जी गरज लागते ती कमी होईल. या प्रकारचे बदल होतील, पण याचा अर्थ भारत लगोलग त्याच्यामुळे मोठा निर्यातदार त्या वस्तूंचा बनेल असं सांगता येणार नाही, असं म्हणता येत नाही. याचं कारण आपण अनेक बाबतीमध्ये त्याच्या त्या प्रकारच्या वस्तू त्या ठराविक प्रकारच्या वस्तू त्याची प्रमाणं जी आहेत. उदाहरणार्थ चीज घ्या, आपण अशी किती प्रकारची चीज बनवतो, त्यामुळे चीजवरचं जर समजा म्हणजे मिल्क प्रॉडक्टवरचं अनुदान जर कमी झालं त्यामुळे अमेरिकेच्या शेतीमालाच्या बद्दलचा जो अनुदानाचा प्रश्न आहे तो अनुदानाचा प्रश्न जवळपास जसा गेले 20 वर्ष रेंगाळत आहे तसा राहण्याची शक्यताही जास्त अधिक आहे. कारण झालं आहे असं की अगोदरच्या करारामध्ये ज्या तरतुदीबद्दल ज्या प्रकारचं काही सामंजस्य म्हणून आपण आणि अन्य देशांनी स्वाक्षरी केली आहे किंवा अन्य देशांनी तो करार पत्करला आहे त्याच्यामध्ये जो बदल करण्याची जी कलम आहेत त्या कलमांमध्ये तोडगा निघेल अशी कोणतीही चिन्ह आत्ता प्रत्यक्षात दिसत नाही. हे WTOबद्दल झालं. पण WTOमध्ये काय होतं याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं असतं प्रत्यक्ष व्यापार क्षमता आणि संधी कशात उद्भवतात. आणि त्या जर उद्भवायच्या असतील तर आपण देशांतर्गत उत्पादन हे जितकं आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या प्रमाणांच्या प्रमाण म्हणजे स्टँडर्ड्स या अर्थानं जितकं जवळ नेऊ तितक्या प्रमाणात ती निर्यात क्षमता वाढते. तशा प्रकारचं
जे देशांतर्गत बाजारपेठेमधलं मागणीचं स्वरूप बदलणं, उत्पादनाची धाटणी बदलणं, पॅकेजिंगची धाटणी बदलणं, त्याबद्दलची मानकं म्हणजे स्टँडर्ड्स बदलणं आणि त्या स्टँडर्ड्सला अनुसरून उत्पादकांनी उत्पादन करणं म्हणजे शेतकऱ्यांनी किंवा तो प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांनी असा माल तयार करणं, ह्या गोष्टी घडायला जो कालावधी लागणार आहे तो कालावधी माझ्या मते तोपर्यंत पुढचे दोन प्रेसिडेंटसुद्धा येऊन गेलेले असतील. त्यामुळे आपण याच्याबद्दल जास्त विचार करण्यापेक्षा आपल्याला खरोखर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्पर्धाक्षमता जर पैदा करायची असेल तर काय करायला पाहिजे याकडे जास्त लक्ष द्यावं.